विजयाच्या नंतर ठाकरे कुटुंबियांनी शिवसेना भवनामध्ये तुळजा भवानी मातेचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी तुळजा भवानी मातेचे आशीर्वाद घेतले. देवीचं दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानलेत. यापुढे सुद्धा जनतेची सेवा करत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आमदार झालोय म्हणून काही वेगळं स्थान देऊ नका. जसं मला आदित्य म्हणून तुम्ही मित्र म्हणून समजत आलेला आहात तसंच महाराष्ट्रानी घ्यावं. कोण आत्ता मी बघत होतो, कोण मित्र म्हणून बघत असेल, कोण भाऊ म्हणून बघत असेल, कोण मुलगा म्हणून बघत असेल, हेच स्थान आपले हृदय असावं हीच मी ईश्वरचरणी आणि महाराष्ट्राकडे प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांकडूनच शुभेच्छा मी मागत आहे. त्या शुभेच्छा माझ्या पाठीशी राहू द्या, एवढंच चालेल. दरम्यान मुख्यमंत्री पदाबद्दल आणि उपमुख्यमंत्री पदाबद्दल भाजप संसदीय समिती उद्धव ठाकरेंशी चर्चा करून निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया बांद्रा पश्चिम मधून विजयी झाल्यानंतर आशिष शेलार यांनी दिलेली आहे, बघूया. बांद्रा पश्चिम आशिष शेलार विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि ते आपल्या पक्षाचे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. तुम्हाला अपेक्षित होतं पण लीड तुला कमी झालं असं वाटतंय का? गेल्या वेळेला 26-27 हजार होता, यावेळेला 26 हजार आणि मतदान कमी होऊन सुद्धा एवढा मोठा लीड मिळणं मला वाटतं मतदारांनी 58% मतदारांनी माझ्या बाजूने मतदान केलं, भाजप शिवसेनेच्या बाजूने मतदान केलं ही मोठी गोष्ट आहे. कारण गेल्या वेळेला केवळ 52% लोकांनी केलं होतं, 60% राईस आहे. खऱ्या अर्थाने मतदानाचा टक्का कमी झाल्यावर स्पेक्युलेशन आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून वाढले, पण आमचा जनतेशी थेट संपर्क असल्यामुळे आम्हाला त्याची नक्की माहिती होती की गेल्या वेळेलाही 74 हजार मतं पडली, यावेळेलाही 74 हजार मतं पडली, मतदान कमी होऊन सुद्धा मला वाटतं अभूतपूर्व विजय मतदारांचे खूप खूप धन्यवाद. मला वाटतं याचं चिंतन तर जरूर करावं लागेल, पण ज्या पद्धतीचा निर्णय आलाय तो निर्णय सुद्धा एका अर्थाने भाजप शिवसेना महायुतीच्या बाजूने स्पष्ट आहे. बीजेपीला पूर्णपणे बहुमत मिळेल, सगळ्या सीट निवडून दिलं असं म्हटलं गेलं होतं, पण मग आता त्यामुळे प्रश्न आता निर्माण होते की सीएम कोण आणि डेप्युटी सीएम कोण. मला वाटतं या बाबतीतही भाजपचं पार्लमेंटरी बोर्ड, शिवसेनेचे पक्षप्रमुख हे आपापसात बसून चर्चा करतील, पण जे यश भाजप शिवसेना महायुतीला मिळालं आहे असं यश राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने 15 वर्ष राज्य केलं, तर त्या प्रत्येक 5 वर्षानंतरची त्यांची आकडेवारी जर तुम्ही काढली तर लक्षात असेल की हे यश तुलनेने अभूतपूर्व यश. राकेश भोसले दक्षिण कराडमधून विजयी झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सुद्धा आम्ही बातचीत केली, ते काय म्हणाले बघूया. मला वाटतं की आमचा म्हणावा तसा आम्हाला रिझल्ट मिळाला नाही गोष्ट खरी आहे. आम्ही थोडीशी स्ट्रॅटेजी केली होती, त्यामध्ये कदाचित आम्ही कमी पडलो असो की आम्ही या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायचा निर्णय घेतला होता आणि स्थानिक नेते जे आहेत त्यांनी आपापल्या विभागामध्येच काम करावं, इकडून तिकडं कोपऱ्यामध्ये जाऊ नये अशी त्या ठिकाणी मी रणनीती आखली होती. कारण बहुतेक सर्वजण स्वतःचे मतदारसंघ लढवत होते आणि भारतीय जनता पक्षाने जी रणनीती आखली होती ती आपल्या सर्वांना माहिती आहे. निवडणुकीपूर्वी जेवढं सक्तीनं पक्षांतर करता येईल तेवढं पक्षांतर करून आमचे सर्व दिग्गज नेते त्यांनी आपल्या पक्षात घेतले आणि ते उमेदवार मिळवले आणि त्यांना तिकीटं दिली. हा एक पहिला निवडणुकीचा पूर्वार्ध झाला आणि त्यानंतर जे राहिले होते लोक त्यांनी आमिषाला बळी पडले नाहीत तेव्हा ते काही कुठल्या दबावाला दडपणाला बळी पडले नाहीत असे जे नेते शिल्लक राहिले होते त्यांना विशेष करून टार्गेट केलं गेलं. यामध्ये माझा मतदारसंघ होता, मला वाटतं बाळासाहेब थोरातांचा होता, असे राष्ट्रवादीचे मतदारसंघ होते. म्हणजे एकंदरीत विरोधी पक्षच असू नये अशा प्रकारची रणनीती भारतीय जनता पक्षाने अमित शहांच्या काँग्रेसमुक्त धोरणाच्या अंतर्गत आखली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जो गुलाल उधळला गेला विजयी मिरवणुकीत त्यासह त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. यानंतर आणखी एका विजयी उमेदवाराची प्रतिक्रियाही बघूया. भाजपच्या पुणे शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी हॅट्रिक केलेल्या विजयाची त्यांचं आपण अभिनंदन करूयात. ताई, चेहऱ्यावरती फार आनंद दिसत नाही तुमच्या, याचं कारण असं दिसतंय की अपेक्षित जे मताधिक्य आहे तुम्हाला सगळ्यांनाच ते मिळताना दिसत नाही, संघर्ष करावा लागतोय निवडून येण्यासाठी. तर का असं झालं असावं आणि प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांना तुम्ही शहराध्यक्ष आणि महापौर यांच्यापेक्षा कमी मतांनी विजय मिळालेला आहे? तेच मी आता सगळ्यांना तेच सांगत होते की जे मताधिक्याचा विषय आहे तो सगळीकडेच मताधिक्य का कमी झालं,
याचा तर मला तर असं वाटतं की याचा अभ्यास केला पाहिजे की कुठे कमी पडलो आपण लोकसभेनंतर विधानसभेमध्ये एवढे ड्रास्टिक चेंज होण्याचं कारण काय आहे याचा अनपेक्षित तुम्हाला निकाल सगळा धक्कादायक अनपेक्षित आहे धक्कादायक आहे कारण आमचे जे प्रेडिक्शन होते किंवा आमचा जो अभ्यास होता त्यानुसार आम्हाला असं वाटत होतं की प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकसभेपेक्षा आम्हाला जास्त लीड मिळेल आणि ते अशा पद्धतीने कमी झालं त्यामुळे हे निकाल निश्चितच अनपेक्षित आहेत पण नेहमीच मतदार राजा असतो मतदाराचा कौल आम्ही मान्य केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही जो प्रचंड महापूर आला अगदी तुमच्या सुद्धा मतदारसंघामध्ये भयंकर नुकसान झालं तर असे प्रश्न ऍड्रेस न करता 370 सारखे जे भावनिक मुद्दे आहे त्याच्यावरती तुम्ही गेलात असं वाटतं कुठेतरी की नागरी प्रश्न जे होते महत्वाचे विधानसभेला जे जमिनीवरचे तर ते घ्यायला पाहिजे होते. नाही मला नाही असं वाटत नागरी प्रश्न आम्ही निश्चितपणे घेतलेले होते. ऍडिशन 370 मुद्दा घेण्यात मला नाही वाटत की काय चुकी आहे कारण ज्यावेळेस आपल्याला राष्ट्राचा अभिमान असतो त्यावेळेस राष्ट्र पुढे जातो. पुरेसं नव्हतं हे तरी सांगा मनातला होता पण तो ऍडिशन होता त्यामुळे आम्हाला वाटत नाही आम्ही विकासाचे मुद्दे घेऊनच पुढे गेलो होतो. आम्ही पुणे शहरासाठी जे काही आम्ही केलं किंवा मुख्यमंत्र्यांनी केलं ते आज नजरेस दिसत असताना पण हा निकाल का आला याचा परीक्षण करण्याची गरज पंकजा ज्या तुमच्या जवळच्या आहेत त्यांचा पराभव तुम्हाला नक्की जिवारी लागलाय काय भावना आहेत. मला ऍक्च्युली मला आज माझा आनंद साजरा करावासाच वाटत नाही इतका माझ्या तो जिवारी लागलेला आहे आणि मलाही कळत नाही की अशा पद्धतीने इतकं चांगलं काम केलेलं असताना इतकं लोकांच्या मनामध्ये असताना तिथे पण असा रिझल्ट का आला आणि त्यामुळं पंकजा म्हणजे माझी एवढी मैत्रीण आणि माझी मी म्हणेल की माझी छोटी बहीण आहे आणि त्यामुळे मला हा आनंदच वाटत नाहीये की मी विजयी झालेली. माधुरी त्यांची अवस्था एक आख मे हसू आणि एक मे हसू अशी आहे परंतु त्यांचं अभिनंदन करूयात त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि त्यांना पुढच्या त्यांनी हॅट्रिक केलेले आहे आणि पुढच्या त्यांच्या कारकिर्दीला आपण शुभेच्छा देऊयात. अद्वैत मेहता न्यूज 18 लोकमत पुणे. पुण्यामधल्या शिवाजीनगर मतदारसंघामधून सिद्धार्थ शिरोळे निवडून आलेत त्यांनी पुणेकरांचे प्रश्न सोडवणं हे आपलं प्राधान्य आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्याशीही आम्ही बातचीत केली. पुण्यातून एक तरुण चेहरा यंदा विधिमंडळामध्ये दिसणार आहे सिद्धार्थ आहे. सिद्धार्थ तुझं अभिनंदन. धन्यवाद. परंतु संघर्ष खूप करावा लागला पहिल्यापासून शेवटपर्यंत धाकधूक होती. पूर्ण धाकधूक होती कारण साधारणतः प्रत्येक राऊंडमध्ये 1,000-1,500 मतांनी पुढं जाणं मागे येणं असं चाललं होतं. मध्यंतरी 6,000 मतापर्यंत जेव्हा लीड पोचला होता 16 राऊंडपर्यंत तेव्हा साधारणतः विजय जवळ जिंकायला दिसायला लागला होता मात्र पुढच्या 3 राऊंडमध्ये परत तो 51 मतापर्यंत आला आणि मग मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पुढे जाऊन विजयी झालो. मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा खूप ऋणी आहे कारण त्यांनी 20 दिवसात घेतलेले जे कष्ट आहेत त्याच्यामुळेच हा विजय अशा पद्धतीने संपादन झाला. तुझा प्राधान्यक्रम काय असेल आता आमदार झाल्यानंतर? नाही मुळामध्ये आपले जे काही प्रकल्प जे आता सुरू झाले आहेत म्हणजे आपला 24/7 चा जो प्रोजेक्ट आहे मेट्रोचा जो प्रोजेक्ट आपला शिवाजीनगर ते हिंजेवाडीचा आहे सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा जो प्रोजेक्ट आहे आपले इलेक्ट्रिक बसेस जास्तीत जास्त वाढवायचे ते हे जे प्रकल्प ऑलरेडी सुरू झाले त्याची अंमलबजावणी समजा लवकरात लवकर झाली तर कुठेतरी मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाला वाटेल की त्यांच्या आयुष्यामध्ये एक बदल जाणवेल त्यांना. त्यामुळे माझा फोकस हा असणार आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या प्रोजेक्टची इम्प्लिमेंटेशन ही लवकरात लवकर पुढच्या काळामध्ये. तरुण व्यक्तिमत्व आहे त्यामुळं पुण्याचे जे प्रश्न आहेत ते विधिमंडळामध्ये तो मांडेल आणि त्याच्या हातून हे पुण्याचे प्रश्न सुटतील यासाठी आपण त्याला शुभेच्छा देऊयात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता न्यूज 18 लोकमत पुणे. यानंतर बघूया पुण्यामधल्या कोथरूड मतदारसंघामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा विजय झालेला आहे. कोथरूड मतदारसंघामध्ये दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. ढोल ताशे आणि गुलालाची उधळण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं. बंडखोरांमुळे भाजपला मोठा फटका बसला हे त्यांनी मान्य केलंय. भाजप शिवसेनेचं सरकार सत्तेत येणार असा दावाही चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. कोथरूड विधानसभेमध्ये कोथरूडच्या जनतेने मला विधानसभेवर निवडून पाठवलं. सुरुवातीला मी बाहेरचा आहे असा प्रकारचं खूप बोलणं झाल्यानंतरही कोथरूडकरांनी मात्र मला स्वीकारलं. त्याबद्दल कोथरूडच्या नागरिकांचे मी खूप मनापासून आभार मानतो. भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय रासप शिवसंग्राम प्रामुख्याने आणि रयत या सगळ्याच महायुतीतल्या घटकांनी
अतिशय मनापासून आपल्या घरातला माणूस उभा आहे आहे अशा भूमिकेत काम केलं. यानंतर बघूया कणकवली मधून नितेश राणे विजयी झाले. कणकवलीतल्या विजयानंतर नितेश राणेंनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी. मताधिक्याने कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार नितेश राणे यांचा विजय झालेला आहे. आपल्या बरोबर उमेदवार नितेश राणे आहेत आणि त्यांचे बंधू निलेशजी राणे आहेत. नितेशजी, सगळ्यात आधी अभिनंदन, तुमचं खूप मोठा विजय संपादन केला या मतदारसंघात. एक चुरस निर्माण होईल असं चित्र रंगवलं जात होतं, पण तुमचा विजय झालाय, काय सांगाल? आम्ही पहिल्या दिवसापासून बोलत होतो की ही निवडणूक एकतर्फी आहे. माझ्या आयुष्यातली दुसरी निवडणूक ही अतिशय सोपी गेली, कुठलंही आव्हान निर्माण झालं नाही. म्हणून पुढच्या वेळी थोडा अजून थोडा सक्षम उमेदवार शिवसेनेने द्यावा असं तुमच्या माध्यमातून सांगतो. आणि इथे बघतोय आपण की या मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवार, भाजपच्या कार्यकर्त्यांचा किंवा भाजपच्या मतांचा किती फायदा देवगडमध्ये असं झालेला आहे? मोठ्या प्रमाणामध्ये झालाय. भाजप आणि आम्ही सगळेजण एक टीम म्हणून काम केलेलं आहे, एक संघ काम केलेलं आहे. आणि ह्या पुढे कोकणामध्ये तुम्हाला फक्त भाजपच दिसेल एवढं तुम्हाला सांगतो. कोकणामध्ये काय म्हणाले विजयाबद्दल? तुमच्या बंधुराजाने मोठा विजय संपादन केलाय, काय म्हणाले? भिरवंड्याचा तात्या विंचू हरला. इथे केलेला आहे जल्लोष आणि आपण बघतोय की नितेश राणे मोठ्या मताधिक्याने विजय झाले. हा सगळा राऊंड इथे बघतोय आपण की नितेश राणेंचा विजय साजरा करायला निघालेला आहे. पाऊस आहे, परंतु या पावसात सुद्धा या सगळ्यांचा जल्लोष कायम आहे. विजय बासुतकर, दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. कणकवलीतून सावंतवाडीमध्ये सुद्धा जाऊया. दीपक केसरकर यांनी राणे समर्थक राजन तेलींचा पराभव केला आणि सावंतवाडीमध्ये विजयाची हॅट्रिक केली. केसरकर यांनी 14,000 मतांचं आधिक्य मिळवलं आणि हा तेलींचा पराभव केलेला आहे. राज्यामध्ये शिवसेना भाजपचं स्थिर सरकार येणार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. भाजप आणि राणे म्हणजे स्वाभिमान पक्ष दोघे एकत्र आले. मागच्या वेळेला 27,000 आणि 25,000 मतं दोघांना मिळालेली होती आणि आता सुद्धा तुम्ही टोटल काढले तर ती तेवढीच निघेल. आपली मतं कायम राखण्यामध्ये ते यशस्वी झाले. थोडीफार मतं त्यांची कमी झाली असतील, परंतु त्याच्यापेक्षा मतं वाढलेली नाही आहेत. हीच मतं, हे दोन्ही लोक एकत्र आले आणि केवळ दोघं लोक एकत्र आले नाही तर त्यांनी संपूर्ण फौज ही गोवा राज्याची या ठिकाणी उतरली. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल की सुरुवातीला जे लीड होतं ते दोडामार्ग साईडला गेल्यानंतर कमी झालं, कारण दोडामार्गमध्ये गोव्याला टेकून ही संपूर्ण बॉर्डर आहे. आणि ज्यावेळेला 10-10 मिनिस्टर एका वेळेला एखाद्या मंत्र्याच्या राज्यमंत्र्याच्या विरुद्ध उतरतात, मुख्यमंत्री महोदयांची मिसेस स्वतः दिवसरात्र प्रचार करते, त्याला डेफिनेटली थोडाफार फरक हा पडणार. यानंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकरमध्ये जाऊया. तिथे अशोक चव्हाण विजयी झालेले आहेत. माझा विजय म्हणजे व्यक्तिगत द्वेषातून विरोध करणाऱ्यांसाठी चपराक आहे असं ते म्हणाले. भोकरच्या मतदारांचे आभार मानायचे की त्यांनी मला या आज प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं. 97,000 लीड हा काही कमी नाही आहे आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्येच एवढा फरक पडला आहे. 5,000 थेट 97,000 घेणं, एक प्रचंड विश्वास माझ्यावर त्यांनी व्यक्त केलेला आहे. व्यक्तिगत द्वेषातून विरोध करणाऱ्या नेत्यांना चपराक या निमित्ताने मिळालेली आहे. लोकांची इच्छा होती की मी महाराष्ट्रात काम करावं आणि त्या पद्धतीने मला महाराष्ट्रात आणलेलं आहे. तेच वाटतं, नंतर तर वाजणं आधीच वाजतील फटाके. दिवाळी फटाके वाजच पाहिजे ना, दिवाळी घेणं म्हणतात. त्यामुळे फटाके वाजतील आणि आजचं चित्र जे आहे ते खूप वेगळं आहे. भाजपला जागा अधिक वाढवता आल्या नाही.